हेलो फ्रेंड्स, तुमचं पूनम क्लासेसमध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला आज अंगावर कसे माप घ्यायचे, कशा पद्धतीने घ्यायचे ते दाखवणार आहे. तुम्ही बघा आता मी कोणत्या पद्धतीने घेते. प्रथम आपल्याला उंची मोजायची आहे. हे पहा, आपल्याला शोल्डरपासून उंची मोजायची आहे. हे पहा, आपली उंची आहे 13 ची. हे पहा, ही 13 ची उंची आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला ह्याच इथंच शोल्डरपासून ठेवायची आहे. सरळ टेप धरायचं आहे. मग आपल्याला गळा मोजायचा आहे, मागचा गळा. हे पहा, हा गळा 8 चा आहे. तुम्ही 9 चा घेऊ शकता, 10 चा घेऊ शकता. हे पहा, हा 8 चा गळा आहे. त्याच्यानंतर आपल्याला छाती मोजायची. छाती आपल्याला हे पहा थोडं खाली टेप धरून सरी अशी मोजायची ह्या पद्धतीने. ही छाती 29 ची आहे. फिटिंगमध्ये मोजायची आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला बाही मोजायची आहे. याची बाही 23 ची आहे. त्याच्यानंतर गळा मोजायचा आहे. हे पहा, 6 चा गळा आहे. 6.5 चा 6 चा हा साधारण गळा कंपल्सरी सगळ्यांचाच असतो. याचा 6 चा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कमर फिटिंग मोजायची. हे पहा, ही कमर फिटिंग आपण ही 25 ची आहे. आपल्याला फिटिंग ही हे पहा टाईट टेप धरून मोजायची आहे. 25 आली आपली. या पद्धतीने तुम्ही अंगावरच माप घेत जा, म्हणजे चांगले फिटिंगला ब्लाऊज बसता. ब्लाऊजवर माप घेतल्याने एवढे फिटिंगला बसत नाही, अंगावर माप घेतल्यावर चांगले फिटिंगला बसतात. त्याच्यामुळे तुम्ही अंगावरच माप घेत जा. धन्यवाद.